सर्वानी आयएस वाव आईपीएस वाव निर्णय क्षेत्र इंजीनियर्स डॉक्टर्स कंप्यूटर रिसर्च कृषि म्हणजे शेत अशा निर्णय व्यवसाय मध्ये आपल्या लोकांनी प्रगति करावी आणि या राष्ट्राला सर्व राष्ट्रांच्या पुढे न्यावं ही आमची फार इच्छा आहे आणि त्याप्रमाणे आपला संकल्प आहे आणि त्या संकल्पाच्या दिशेने आपण बरीच वाटचाल करतो आहोत आतापर्यंत केलेली आहे आणि याचं सर्व श्रेय आमच्या नामधारकांना आहे. इथे ताळ्या. असो, आपण जो विषय घेतलेला आहे तो विषय म्हणजे परमेश्वर शोधायचा कुठे किंवा देवाला शोधायचं कुठे कसं आणि का. आता तीन प्रश्न आहेत त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आपण जो शेवटी दिलेला आहे तो पहिला घेतला पाहिजे. का हा महत्वाचा प्रश्न आहे. तर जीवनविद्येचं वैशिष्ट्य आहे की जे तुम्हाला कुठल्याही अन्य संप्रदायात जाऊ पण अन्यत्र तुम्हाला मिळणंच कठीण. म्हणजे कुटुंबामध्ये म्हणा संप्रदायामध्ये म्हणा कुठल्याही क्षेत्रामध्ये म्हणा का असा प्रश्न विचारायला उत्तेजन देणारी एकमेव संस्था म्हणजे जीवन विद्या मिशन. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की नेहमी का या प्रश्नाकडून तुम्ही विचार करायला सुरुवात करा चिंतन करायला सुरुवात करा म्हणजे तुमची खऱ्या अर्थाने प्रगती होईल. तर परमेश्वर देवाला शोधायचं कुठे कसं आणि का याच्यामध्ये पहिलं का हे महत्त्वाचं आहे की हा जो देव आहे तो आपल्या जीवनामध्ये सर्वांगाने सर्वार्थाने सर्व दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. किती महत्त्वाचा आहे की देवाला वगळून आपण बोलू शकत नाही ऐकू शकत नाही चालू शकत नाही व्यवहार करू शकत नाही किंबहुना देवाला वगळून मायनस करून तुम्ही काहीही करू शकत नाही. ही पहिली गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे. पण आज परिस्थिती अशी झालेली आहे की देव आहे कशावरून इथपासून लोक प्रश्न विचारतात. म्हणजे आता मी जे काही बोललो ते तर त्यांच्या दृष्टीने सगळं व्यर्थच. देव आहे कुठे काही लोक निदान विचारतात तरी देव आहे कशावरून. पण काही लोक स्वतःच निर्णय घेऊन टाकतात की देव बी सगळं झूट. स्वतःच निर्णय घेतात देव बी सगळं झूट देव बी काही नाही देवाला रिटायर करा वगैरे वगैरे. हे सर्व जे आहे ह्याचं कारण का ह्याचं कारण एकच आहे देवाबद्दल अज्ञान परमेश्वराबद्दल अज्ञान. परमेश्वराबद्दल देवाबद्दल आपल्याला हे जे प्रचंड अज्ञान आहे त्यामुळे माणसं देवाचा विचारही करत नाही आणि जर कोण देवाचा विचार करत असतील तर तो योग्य दिशेने करत नाही. हा देवा धर्माच्या नावाखाली काय तिसरंच चाललेलं आहे. म्हणजे देव राहतो बाजूला धर्म राहतो बाजूला आणि देवाधर्माच्या नावाखाली अनेक गोष्टी चाललेल्या असतात की ज्या मानव जातीला हितकारक नसतात. याचं कारण काय याचं कारण एकच की देव ही जी संकल्पना वास्तविक ती वस्तुस्थिती आहे. पण प्रवचनासाठी मी तो संकल्पना हा शब्द वापरला. देव ही जी संकल्पना आहे त्याच्याबद्दल जितका विचार व्हायला पाहिजे चिंतन व्हायला पाहिजे अभ्यास व्हायला पाहिजे तितका तो होत नाही. आणि म्हणून जीवनविद्येने इथे विषय घेतला. वास्तव हा विषय प्रचंड आहे. याच्यावर एक
सतत आठवड्यावर प्रवचन करायला पाहिजे एवढा हा विषय मोठा आहे. 3 दिवस मी बेळगावला हाच विषय वेगळ्या तऱ्हेने मांडला होता. सांगायचा मुद्दा असा की देव ज्याला आपण म्हणतो ते आपल्या जीवनाचं सर्वस्व आहे. सर्वस्व म्हणजे ह्याच्यामध्ये कुठल्याही तरीची अतिशयोक्ती नाही, ही वस्तुस्थिती आहे हे मी पुन्हा सांगू इच्छितो. आणि म्हणून तुकारामाला म्हणतात, तुका म्हणे विठो भरला सवाई तया उणे काही चराचरी. त्याला जर उणं केलं तर जगात काय उरतं? आता ह्याचा अर्थ बऱ्याच लोकांना कळत पण नाही. लोक अभंग म्हणतात, पाठ करतात, भजन करतात, पण ह्याचा खोल अर्थ काय आहे की देव नाही तर काहीच नाही हे काय प्रकरण आहे वगैरे ह्याचा विचार करत नाही. ते सांगायचा मुद्दा असा की हा जो देव आहे जो आपल्या जीवनाला सर्वांगाने सर्वार्थाने व्यापून आहे तो आपल्याला किती महत्वाचा आहे हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा त्याचं स्मरण करावं लागणार नाही, त्याचं स्मरण आपोआप होईल. देवाचं स्मरण करा असं सांगावं लागतं हीच खरी दुर्दैवाची गोष्ट आहे. खरी दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की देवाचं स्मरण करा असं सांगावं लागतं, जप करा असं सांगावं लागतं, नामस्मरण करा म्हणून सांगावं लागतं, देवाचा आठव करा म्हणून सांगावं लागतं. याचं कारण का? ह्याचं कारण देवाबद्दलचं अज्ञान. म्हणून देव जीवनविद्या काय सांगते, देव म्हणजे मूर्ती नाही, व्यक्ती नाही आणि नुसती शक्ती पण नाही, तिन्हीपैकी एकही नाही. देव म्हणजे काय? देव म्हणजे आपलं स्वरूप आहे. देव म्हणजे आपलं स्वरूप आहे. आता स्वरूप आहे म्हटल्यानंतर स्वरूप याचा अर्थ काय? स्वरूप याचा अर्थ असा जे वजा केलं असता काही उरत नाही त्याला स्वरूप म्हणतात. जे तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे विटो भरला सवाई तया उणे काही चराचरी, की त्याला जर वजा केलं तर आपण आणि हे जग काही उरत नाही. तो आहे म्हणून सर्व आहे, तो नाही तर काही नाही, अशी वस्तुस्थिती आहे. पण आपल्याला कळत नाही, पटत नाही. मी एक उदाहरण देतो म्हणजे किती देव आहे, किती महत्त्वाचं तत्व आहे ते आपल्या ध्यानात येईल. की आपली ही पृथ्वी, पृथ्वी आपण ज्या पृथ्वीवर आज आपण आहोत ती पृथ्वी किती महत्त्वाची आहे म्हणून त्या पृथ्वीला आपण भूमाता म्हणतो, वंदे मातरम असं जे आपण म्हणतो ना त्याचं कारण ते आहे की आपल्याला जशी आई प्रिय असते तसं ही मातृभूमी म्हणतो आपण त्याला. कारण मातृभूमी म्हणजे या भूमीमुळे आपण जिवंत आहोत, भूमीमुळे आपण जन्माला आलो, या भूमीवर आपण वाढलो. इतकंच नव्हे तर या भूमीने आई जशी लेकराला धरते ना तसं या भूमीने आपल्याला धरून ठेवलेलं आहे, म्हणून सुद्धा आपण आज जिवंत आहोत. भूमीने जर सोडलं, पृथ्वीने जर आपल्याला सोडलं तर आपण स्पेसमध्ये कुठे जाऊ याचा पत्ता लागणार नाही. म्हणून त्यालाच आपण गुरुत्वाकर्षण शक्ती असं म्हणतो. तर ही जी पृथ्वी आहे या पृथ्वीचं वर्णन करायला पुन्हा एक प्रवचन करावं लागेल की पृथ्वी आहे म्हणून सर्व आहे. पृथ्वी नाही तर काय आहे? काही नाही. आता पृथ्वी तर डोळ्याला दिसते आहे, देव तर डोळ्याला दिसतच नाही. पण पृथ्वी तर डोळ्याला दिसते, पण ही पृथ्वी जर वजा केली तर काय उरलं? काही उरलं नाही, काही उरलं नाही. त्याचे पुढलं तत्व घ्या, पाणी. पाणी वजा करा, काय तुमच्या जीवनामध्ये उरणार ते मला सांगा. आता पाणी पाणी म्हणण्याची वेळ आली आणि लोक डोळ्यातून पाणी काढत आहेत.
अशी पाण्याची वेळ आहे. तो विषय आला म्हणून सांगतो, लोक पाण्याचा वाटेल तसा वापर करतात. पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, अरे बाबा प्रत्येक थेंब वाचवा. आणि मी आता सांगत नाही, हे मी जवळजवळ 50 वर्ष सांगतोय की पाणी वाचवा, वीज वाचवा, अन्न वाचवा, हे मी 50 वर्षापूर्वीपासून सांगतोय. त्याचं कारण का, त्याचं महत्व लोकांना कळत नाहीये. अहो सर्व ठिकाणी आपण जे पाहिलं, ऑफिसमध्ये वगैरे दिवे जळत असतात, घरामध्ये पुष्कळ ठिकाणी दिवे जळत असतात. मला ते बघवत नाही. मला सांगायचा मुद्दा असा की दिव्याचा वापर करावा, प्रकाशाचा वापर करावा, पण त्याची उधळपट्टी करू नये. कारण ती एक नॅशनल वेल्थ आहे. बिल जास्त येतं हा भाग दुसराच, बिल जास्त येतं हा भाग दुसराच, पण आपली ही नॅशनल वेल्थ आहे. वीज, पाणी, अन्न हे सगळं आपली नॅशनल वेल्थ आहे, आणि म्हणून ती सांभाळली पाहिजे. त्याचप्रमाणे पाण्यानंतर पाणी जर वजा केलं तर काही उरत नाही. प्रकाश, सूर्याला मायनस करा, सूर्याला मायनस करा, काय उरलं ते सांगायलाही उरणार नाही. इतकं प्रकाशाचं महत्व आहे. हवा, हवेचं महत्व किती. हवा जर मायनस केलं तर, हवा मायनस केल्यानंतर काय होतं ते सांगायलाही तुम्ही उरणार नाही. आता बघा आकाश, आपण सगळे आता आपण आकाशात आहोत. ही पृथ्वी सुद्धा आकाशात आहे, सूर्य चंद्र सगळे आकाशात आहे. या आकाशाचं महत्व किती आहे, या आकाशात काय काय भरलेलं आहे आपल्या डोळ्याला दिसत नाही. मी एकदा सांगितलं होतं, आकाश आता तुम्ही आणि मी याच्यामध्ये किती जंतू आहेत या आकाशात, हजारो नाही, अब्जावधी नाही, मोजता देणार नाही, इनकॅल्क्युलेबल इतके जंतू या एवढ्या याच्यात आहे. मग संबंध विश्वात किती असेल, जगात किती असेल, ह्याची कल्पना करा. मी हे का सांगतो आहे की आपल्या डोळ्याला दिसणारं जे आहे ते सुद्धा असं आहे की ते जर मायनस केलं तर काही उरत नाही. अहो हे जाऊ द्या, आपली झाडं वृक्ष झालं आपण म्हणतो, हे वृक्ष सुद्धा जर तुम्ही वजा केले तरी काही उरत नाही. बघा आता परिस्थिती तशी झाली आहे, वृक्षतोड चाललं आहे. आणि आता काय झालेलं आहे, आता बोंब मारायची वेळ आलेली आहे. जे आता अनेक तऱ्हेच्या ज्या अस्मानी आपत्ती निर्माण होत आहेत त्याला जी काही कारण आहे त्याच्यामध्ये वृक्षतोडे कारण आहे. असो तर हे सगळं प्रत्येक गोष्ट जर तुम्ही पाहिली, एक वजा केलं तर काही उरत नाही. त्यानंतर पुढे आकाशाच्या पलीकडे ज्याला आपण कॉस्मिक माइंड असं म्हणतो, हे कॉस्मिक माइंड आहे, म्हणजे चित्ताकाश. शास्त्रामध्ये त्याला चित्ताकाश म्हटलंय, याला भूताकाश म्हटलंय, ते चित्ताकाश म्हटलंय. कॉस्मिक माइंड इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात. हे जे कॉस्मिक माइंड आहे हे इतकं सूक्ष्म आहे, इतकं सूक्ष्म आहे, आणि ते जर वजा केलं तरीसा काही उरत नाही. त्याच्या पलीकडे कॉस्मिक लाईफ हे इतकं महत्वाचं आहे की ते वजा केलं तर काही उरत नाही. अशा तऱ्हेने तुम्ही जर पाहिलं तर पृथ्वीकडून जाता 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 लाईफपर्यंत तुम्ही जर गेलात तर तुमच्या ध्यानात येईल की प्रत्येक गोष्ट पृथ्वीपेक्षा सूक्ष्म, पृथ्वीपेक्षा जल, जलापेक्षा प्रकाश, प्रकाशापेक्षा हवा, वायू, वायूपेक्षा आकाश, आकाशापेक्षा कॉस्मिक माइंड, कॉस्मिक माइंडपेक्षा कॉस्मिक लाईफ. असं हे सगळं जे आहे एकापेक्षा एक सूक्ष्म आहे, एकापेक्षा एक उपयुक्त आहे. पृथ्वीपेक्षा पाणी जास्त उपयुक्त, पाण्यापेक्षा प्रकाश जास्त उपयुक्त, प्रकाशापेक्षा हवा जास्त उपयुक्त. असं वरवर जर आपण गेलो तर
ते उपयुक्त आहे. पुन्हा त्याच्यामध्ये एक आहे की पृथ्वीपेक्षा पाणी जास्त उपलब्ध, पाण्यापेक्षा प्रकाश जास्त उपलब्ध, प्रकाशापेक्षा हवा जास्त उपलब्ध, हवेपेक्षा कॉस्मिक माइंड चित्ताकाश जास्त उपलब्ध, त्याच्यापेक्षा कॉस्मिक लाईफ हे सुद्धा इनकॅल्क्युलेबल आहे, अगणित आहे. हे मी का सांगतो आहे की हा सगळा जर प्रकार आपण जर पाहिला तर ज्याला आपण देव असं म्हणतो म्हणजे लाईफ, ज्याला आपण म्हणतो लाईफ म्हणजे आपल्या साध्या भाषेत जीव असं आपण म्हणतो, जीव म्हणजे लाईफ. हे जे लाईफ आहे म्हणजे जीव आहे, जीवतत्व जे आहे, हे जीवतत्व जे आहे ते मुळात देवतत्व आहे, मुळात ते देवतत्व आहे. आज आपण त्याला जीवतत्व म्हणतो पण मुळात ते देवतत्व आहे. देव याचा अर्थ काय? देव याचा अर्थ जे दिव्य आहे ते देव, जे दिव्य आहे ते देव. आणि म्हणून आपण म्हणजे आपला जो जीव आहे हा जीव सुद्धा दिव्य आहे, देव आहे. आणि म्हणून आपलं शास्त्र काय सांगतं? सर्वम खल्विदम ब्रह्म, सर्व जे काय आहे ना ते ब्रह्म आहे असं सांगितलं आहे. आता ब्रह्म म्हटल्यानंतर ब्रह्म घोटाळा निर्माण होतो, ब्रह्म म्हटल्यानंतर एकदम डोक्याला मुंग्या येतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द वापरला चैतन्य, सर्व उपाधी माझे युक्त चैतन्य असे सर्व गत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती, चैतन्य. आता चैतन्य म्हटल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतात. भगवद्गीतेमध्ये ईश्वर हा शब्द वापरला, ईश्वर सर्व भूताना हृदयशेर्जुन इष्टती, ईश्वर शब्द वापरला. काही लोकांनी आत्मा हा शब्द वापरला, आत्मदेव, आत्मा, आत्मतत्व, आत्मलिंग, आत्माराम, आत्मशक्ती, असे निनय तऱ्हेचे शब्द त्या आत्मा या शब्दाला वापरलेले आहे. अशा तऱ्हेने हे तत्व जे आहे लाईफ ज्याला आपण म्हणतो, हे लाईफ म्हणजे जीवतत्व जे मुळातच दिव्य आहे आणि ते आपल्या ठिकाणी आहे ह्याच्याबद्दल कोणाला संशय असेल असं मला वाटत नाही. माझ्या ठिकाणी जीव आहे का हो असं आपण म्हणतो का हो? नाही, जीव आपल्या म्हणजे मीच जीव आहे, जीव आहे म्हणजे मीच जीव आहे. म्हणून हा जो जीव आहे याला इंग्लिशमध्ये आपण लाईफ म्हणतो. आता लाईफला सुद्धा डॉक्टर मर्फी काय, गॉड इज लाईफ अँड लाईफ प्रिन्सिपल इज फ्लोईंग थ्रू यू इवन धिस मोमेंट, गॉड लव्स टू एक्सप्रेस हिमसेल्फ थ्रू यू एज हार्मनी, पीस, जॉय अँड अबंडन्स, दिस इज कॉल्ड द विल ऑफ गॉड ऑर द टेंडन्सी ऑफ लाईफ. बघा, हे इथे लाईफ हा शब्द वापरलेला, गॉड इज लाईफ असं त्यांनी म्हटलं. आता हे आपल्याच ठिकाणी तेच म्हटलंय, ब्रह्मतत्व म्हटलंय, ईश्वर म्हटलेला आहे, आत्मा म्हटलेला आहे, दोन्हीचा अर्थ एकच आहे. हे जे तत्व आहे लाईफ ज्याला आपण म्हणतो, हे लाईफ तत्व आहे, हे मुळात दिव्य आहे, दिव्य आहे. आणि त्याचं स्वरूप काय आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे. सच्चिदानंद हा शब्द वापरल्यानंतर पुन्हा डोक्याला मुंग्या येतात. सच्चिदानंद हा शब्द वापरा सुद्धा कित्येक लोक घाबरतात, पण सच्चिदानंद हा जो शब्द आहे ना ते आपलं जीवनाचं मूळ आहे. आपल्या जीवनाचं मूळ म्हणजे सच्चिदानंद स्वरूप आहे. आता सच्चिदानंद म्हटल्यानंतर घाबरण्याचं काहीच कारण नाही. सत म्हणजे काय? सत म्हणजे अष्णेपण, अष्णेपण म्हणजे सत. आता घाबरण्यासारखं काय आहे? काहीच नाही. अष्णेपण आपल्या ठिकाणी जे अष्णेपण आहे ना ते सत आहे.
मी म्हणाल ह्याचा अर्थ काय, पुन्हा इथे तुम्हाला घोटाळे. आता मी आहे ह्याबद्दल तुम्हाला संशय आहे का? म्हणजे मी आहे म्हणून तुम्हाला मी विचारत नाही, मी आहे असं तुम्हाला तुमच्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही आहात याचा संशय? इथे बसलेल्या प्रत्येकाने मला सांगावं मी आहे याबद्दल मला संशय वाटतो, तेव्हा या संशयाचं निराकरण करा. असं कोणीतरी येऊन मला जर इथे सांगितलं तर तुम्ही त्याला काय कराल? त्याला मोटारी घालाल, सरळ ठाण्याला न्याल का? मी आहे हा संशय काय आहे? संशय काय याच्यामध्ये? संशय काहीच नाही. बरं, मी आहे म्हणजे आता आहे आणि उद्या नाही असं आहे? मी अखंड आहे, मी सतत आहे. मी आज आहे, उद्या आहे, परवा आहे, नेहमीच आहे. भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे, नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सता. की जे आहे ते कधी नाही होत नाही आणि जे नाही ते कधी आहे होत नाही. किती मोठा सिद्धांत आहे भगवद्गीतेमध्ये. म्हणून आज मी परवा का पेपरमध्ये वाचलं की भगवद्गीता आता अमेरिकेमध्ये शाळा कॉलेजेसमध्ये लावली जाते आणि आमच्याकडे भगवद्गीता जी वाचत होते लोक ते काढून टाकलं. का? तर सेक्युलर. सेक्युलर या शब्दातही अर्थ आमच्या लोकांना कळत नाही. कळलं की नाही? आमच्या लोकांचं गंमत अशी आहे की सेक्युलर या शब्दाचा अर्थ विचारा, एक जण व्यवस्थित सांगेल तर शपथ, आणि एक सांगेल ना दुसऱ्याला विचारा तो दुसरंच सांगेल, तिसऱ्याला विचारा तो तिसरंच सांगेल. म्हणजे सेक्युलर म्हणजे काय? जिथे कोणाला काही माहिती नाही अशी परिस्थिती आहे. आणि आज आम्ही म्हणतो आम्ही सेक्युलर आहोत की नाही? म्हणून भगवद्गीता शिकविली जात होती आपल्या शाळेमध्ये, ती बंद करून टाकली. का? तर सेक्युलरिझम. हे अत्यंत चुकीचं आहे. सेक्युलर ह्या शब्दाचा जो अर्थ आहे ना, हा अर्थ खरं सांगायचा म्हणजे सर्वधर्म समभाव. ह्याचा अर्थ आपण आपल्या धर्मावर प्रेम करायचं, ॲट द सेम टाईम इतर धर्माचा आदर करायचा, म्हणजे सेक्युलरिझम. पण आज आपण आपल्या धर्मावर प्रेम करायचं असं जर तुम्ही सांगितलं मी हिंदू आहे म्हणून, हा ना जातीयवादी आहे लगेच म्हणले. मला सांगायचा मुद्दा काय आहे की मी हिंदू आहे याचा अभिमान प्रत्येक हिंदूने बाळगलाच पाहिजे. पण त्याचबरोबर इतर जे धर्मही आहेत त्यांचा आदर केला पाहिजे. माझी आई श्रेष्ठ आहे. जर कोणी माझ्या आईबद्दल कोण काही बोललं तर कानाखाली मी आवाज काढली, तसं तुम्हाला वाटलं पाहिजे. त्याचबरोबर इतर धर्माचा आदर करा, इतर धर्मावर आपलेपणे बाळगा, इतर धर्मांच्या लोकांना तुम्ही त्यांचा सन्मान करा, मान राखा, हेही केलं पाहिजे. पण हे फक्त हिंदूंनीच करायचं नव्हे. नाही तर आज काय झालं, जे काय करायचं ते हिंदूंनी, बाकीच्यांनी त्यांनी त्यांच्याप्रमाणे वागायचं. हा सेक्युलरिझम नाही. म्हणलं की नाही, सेक्युलरिझमचा अर्थ एकच आहे की सर्वांनी सर्व धर्मांचा आदर करायचा, सत्कार करायचा, सन्मान करायचा, मान राखायचा, म्हणजे सेक्युलर. असो, तर सांगायचा मुद्दा असा की भगवद्गीता आज अमेरिकामध्ये शिकविली जाते असं पेपरमध्ये मी वाचलं. हा चांगली गोष्ट आहे. आणि अमेरिका आणि भगवद्गीता तशी बघायला गेली ना तर ती युनिव्हर्सल आहे. आमची जीवनविद्या युनिव्हर्सल आहे. आमची जीवनविद्या खऱ्या अर्थाने सेक्युलर आहे, कारण आमच्या जीवनविद्येमध्ये सगळे धर्माचे लोक आहेत. मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, बौद्ध आहे, सगळ्या धर्माचे लोक आहेत आमच्या याच्यामध्ये. ज्यू आहे. हे मी काय सांगतो आहे की सगळ्या धर्माचे लोक आमच्या याच्यामध्ये आहे. आणि म्हणून आम्ही कधी कोणाला सांगत नाही तुमचा धर्म सोडा आणि आमच्या धर्मात या, कधी सांगत नाही. कारण काय? तुमच्या धर्मातलं जे चांगलं आहे ते आम्ही घेऊ, आमच्या धर्मातलं चांगलं आहे ते तुम्ही घ्या, आणि आपण सर्वांनी गुन्हेगोविंदाने नांदूया ना.
त्याच्यासाठी धर्मांतर कशाला पाहिजे? त्याच्यासाठी धर्मांतर कशाला पाहिजे? धर्मांतराची गरजच काय? अहो, धर्मामध्ये अंतर निर्माण करायचं यानीच, आणि ते अंतर तोडण्यासाठी पुन्हा धर्मांतराचं पुन्हा संघ आणायचं, याला काय अर्थ? सांगायचा मुद्दा असा की धर्मांतर वगैरे अशी गोष्टी, धर्मामध्ये अंतर कोणी निर्माण केलं? जे खोटे धर्म मार्तंड आहेत त्याने. धर्मामध्ये अंतरच नाही आहे. सर्व धर्म जे आहेत ते एकच सांगतात. कुठलाही धर्म असा सांगत नाही की दुसऱ्यांना मारा, दुसऱ्यांना ठार करा, असं कुठलाही धर्म सांगत नाही. प्रत्येक धर्म सांगतो, मुस्लिम असू दे, इस्लामचा अर्थच शांती आहे. तर सांगायचा मुद्दा असा की कुठलाही धर्म काही वाईट सांगत नाही, चांगलंच सांगतो. आणि म्हणून सर्व धर्मांचा आदर करणं म्हणजे सेक्युलरिझम, हे पहिलं लक्षात ठेवा. आणि प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असलाच पाहिजे हेही लक्षात ठेवा. असो, मला सांगायचा मुद्दा असा की हा जो परमेश्वर जो आहे, हा परमेश्वर हा कसा आहे? सर्वामध्ये उपयुक्त. मगाशी मी सांगितलं, पृथ्वीपेक्षा पाणी पाण्यापेक्षा हे प्रत्येक त्याच्यापेक्षा जास्त उपयुक्त आहे आणि जास्त उपलब्ध आहे. उपलब्ध शब्द अंडरलाईन करायचा. उपलब्ध हा शब्द अंडरलाईन आहे की पृथ्वीपेक्षा पाणी जास्त उपलब्ध, पाण्यापेक्षा प्रकाश हवा किती उपलब्ध आहे सर्वांना. तुम्ही कुठेही जा, तुमचं नाक जिकडे जाईल तिकडे हवा आहे. नाही तर असं झालंय का, चला आता आपण प्रवासाला निघालेलो आहे, हवेची बॅग भरा, असं कधी झालंय? हवेची बॅग भरण्याची वेळ नाही का? तुम्ही जा तिकडे हवा. पाणी घेण्याची वेळ आलेली आहे, पूर्वी नव्हती. म्हणजे पर्यावरण बिघडल्यामुळे, वृक्षतोड झाल्यामुळे आपला पाणी सुद्धा आपल्याला बागावं लागतं जवळ. सांगायचा मुद्दा असा की हवा जिकडे तुम्ही जा तिकडे हवा आहे. नाक जिकडे आहे तिकडे हवा आहे. आय एम ॲट युअर सर्व्हिस, कळलं की नाही? हवा म्हणते काय? आय एम ॲट युअर सर्व्हिस, कुठे जा मी आहे. हवेचं जर टंचाई निर्माण करता आली असती तर काय प्रकार झाला असता? याची नुसती कल्पना जरी केली ना तरी तुम्हाला भोवळं येईल. पण देवाची कृपा की हवेची टंचाई करता येत नाही. याबद्दल मला वाटतं सगळे ब्लॅक मार्केटर्स जे आहेत ना ते देवाला दोष देत असते. असो, आता हवेपेक्षा आकाश सूक्ष्म उपलब्ध, त्याच्यापेक्षा कॉस्मिक माइंड जास्त उपयुक्त, जास्त उपलब्ध, त्याच्यापेक्षा कॉस्मिक लाईफ जास्त उपयुक्त, जास्त उपलब्ध. ते ज्याला आपण देव म्हणतो, लाईफ म्हणतो, जीव म्हणतो, हे जे तत्व आहे ह्या सगळ्याला खरं म्हणजे आत्मतत्व किंवा ईश्वरी तत्व असे शब्द वापरले आहेत मराठी साहित्याप्रमाणे, किंवा चैतन्य. हे सर्व ठिकाणी देव उपलब्ध आहे. तुम्ही जा तिकडे.